नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो मान्सून येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल एकूण बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज दुपारनंतर बघितलं असतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किनारपट्टीला तर सावंतवाडी वेंगुर्ला अरुस बांदा विजांचा गडगडाट मध्यम सेंची शक्यता आहे रामगाड चामगड आंबोलीकडे देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आपण आपल्याला बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढत आहे उडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासलच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे कणकवली आणि कुनकेशोरकडे देखील बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे पदगाव कडगाव गारगोटी तसंच पोंडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पावस जोर वाढलेला आहे तर विजयदुर्ग राजापूर खारेपतंग गगनबावडा राधानगरी हा जो काही परिसर आहे कोल्हापूरचा काही परिसर आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आहे राजापूर रायपतन लांजा या ठिकाणी जोरदार पाऊस तर वडापेठ पुरंगडकडे मध्यम सरींची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तर पूर्व भागकडे जबरदस्त जोर वाढत आहे बेलकर साखरपावरुख संगमेश्वरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे माखजन आणि कोयनापाटणच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अशी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी बघितलं असतं आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये जोर वाढत आहे गुहाकर मागधामणी चिपळूण तसेच श्रीशिंगे र वडे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते सौराट होसोरपोट सागदेव लोटे तसंच या ठिकाणी दादोल खेड सर्वत्र विजांचा कडकडा आठ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते प्रतापगड आणि आसपासचा जो सर्व काही परिसर आहे पोलादपूर महाबळेश्वर तसंच रावडी घोगरे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ आहे केलसी मानंगड श्रीवर्धन दिवेघर कोरेगावकडे मध्यम सरींची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये बघितला असता जंजिरा ताला इंदापूर जिथेला वसा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम सरींची शक्यता आहे काशी द्रेवदांडा तसंच नागोठाणा रोहा सुधागड शिरगाव सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आज दिवसभर या ठिकाणी बघायला मिळू शकते अलिबाग चोंडी पेजरीकडे जोर थोडा कमी आहे मात्र पेन शिरवली खोपोलीकडे मध्यम सरी देखील बघायला मिळू आहे कुसर कर्जत पेट नेरल या ठिकाणी मध्यम सरीं शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो मुंबईकडे बघितलं असं मुंबईकडे जोर थोडा कमी आहे पण वेल नवी मुंबई पुरण मुंबई वरळी कुळवाडा खिरचनवाडा ओमवाडी ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात ढगाळ वातावरण जास्त राहील मेराव पाहिंदर भिवंडी खडावली शहापूर पिलवी उंबर तळा सिविरार सफाले गोदमल सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील अधूनमधून काही भागांमध्ये हलक्या सरी देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काही परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस विदर्भामध्ये बघायला मिळू शकतो आहे नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर पाचगाव हिंगणाम या ठिकाणी हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे तर काही ठिकाणी वातावरण कोडे देखील बघायला मिळू शकते ढगाळ वातावरण मात्र जास्त राहील भंडारा जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शिकत आहे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पावसाजोर या ठिकाणी वाढलेला बघायला मिळू शकतो आहे दक्षिण भागाकडे भंडारा जिल्ह्याच्या उमरेड खेरगाव बिहपूर पवनी गोथंगाव वडिअल या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपात पाऊस भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि गोंदियाच्या देखील दक्षिणेला साकोली देवरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी शिकत आहे यवतमाळमध्ये मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरीकडे हलक्या सरी आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतं पाऊस शक्यता ही गडचुली तसंच चामोर्शी मुळचेरा एटापल्ली आहेरी हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये अंशता ढगाळ होतून राहील आणि या ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे एटापल्ली आहेरी भांबरगडमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून नसून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते चंद्रपूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगस रोड हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतर हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे भद्रवती मोहली कुटवाडा बरोरा वनिकायर या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तर यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे यवतमाळमध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर पाऊस जोर या ठिकाणी वाढत आहे पांढरकवडा पेंढारी गोमुत्री परवा घाटंजी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ हलक्या सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाहतूक राहील पावसाचा जोर या ठिकाणी थोडा कमी आहे मात्र दुपारनंतर बघितलं असता दुपारनंतर वर्धा जिल्ह्यामध्ये जोर बऱ्याच भागामध्ये वाढत आहे वर्धा सिल्ली तुळजापूर बारबडी हंगणघाट वडनेर वाडकी पुणेच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान वर्धा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीमध्ये ढगाळ उतरून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे ढगाळ वातावरण आहे अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शक्यता कमी आहे अमरावतीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मात्र सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान अमरावतीच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपात अमरावती चांदूर मोजरी मोर्शी बुरुड नरखेडा चलपूर चिखलदरा या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो अकोलामध्ये बघितलं आज दुपारनंतर अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळातून राहील आणि अधूनमधून हलक्या सरींची शक्यता जोरदार पावशी शिकता, जोर शिकता कमी आहे अकोलामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून जास्त बघायला मिळू शकते आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जोर वाढता आहे पावसाचा तर रात्रीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यामध्ये रेठाड रिसोद तसंच मरसूड मालेगाव वाशिम या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस पावसा जोर जास्त राहील बुलढाणामध्ये लोणी लोणार बीबी मेहकर डोनगाव तसंच भापूर हा जो काही परिसर आहे तसेच या ठिकाणी देऊळगाव राजा सिंखेडरा या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे देऊळगाव राजा सिंध खेडराजा तसेच देऊळगाव माही आडगाव राजा किनगाव राजा या परिसरामध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये आहे चिखली अहमदपूर केलवड बुलढाणा गिरडा मोटाला पिंपरी गावाली बरडगाव नांदोरा दिघी मलकापूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि खानदेशात देखील पावसाची शक्यता आहे जळगाव भुसवण मुक्ताईनगरकडे आज पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात रावेर जानोरी फैजपूर हिरापोरा आडगाव अडवड चोपडा काढोरे सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि खानदेशामध्ये बघितलं असता धुळे जिल्ह्याकडे धुळे साखरकडे हलक्या सरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संध्याकडे हलक्या सरी नंदुरबारमध्ये बघितलं असता नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील नंदुरबारकडे पाऊस जोर कमी आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो इकडे नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता ढगाळ होतून जास्त आहे सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला निफाड नाशिक सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ होतून जास्त बघायला मिळू शकते आणि दुपारनंतर बघितलं असता दुपारनंतर नाशिकच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे मालेगाव मनमाड येवलाकडे जोर वाढत आहे तसं या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सटाणा देवळा चांदवड धांबे कळवण ओझर वणी या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये वादळी वारे राहतील तसंच सिन्नरकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो नागपूर माळसाखरे देवळाली तसंच पांढुर्ली तस डुबरे नांदूर शेंगोटे तसंच वावी समचरपूर निमगाव सिन्नर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस त्र्यंबक आणि इगतपुरीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अशी या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे आताच आलेली अपडेट आहे तर या ठिकाणी जबरदस्त पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो अहिलेदेवी नगरकडे बघितलं असता अहिलेदेवी नगरच्या काही भागांमध्ये पाऊस शक्यता आहे कोपरगावकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील ढगाळ जास्त आहे जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी श्रीरामपूर संगमनेर हा जो सर्व काही परिसर आहे राऊरी घोडेगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पावस जोर वाढलेला आहे अहमदनगर राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदाच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर चाकण चाकणपुणे जोरदार पाऊस शक्यता आज बघायला मिळू शकते दुपारनंतर या काही परिसरामध्ये पावसात जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसा जोर जास्तच बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी बघितलं असता पुणे वाघोली लोणी काळबोर दायरी सुजगाव सोहळ शेवापूर सोनापूर वेल्हे सासवड तसंच जजुरी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शकत आहे आणि जबरदस्त मुसळधार पाऊस राहील लोणद फलटण बारामती आणि सातारा जिल्ह्यामध्ये सातारामध्ये मुसळधार पाऊस अशी आहे मेदा वसतपोट सौराट रशी शिंगवडे कोरेगाव रेहमतपूर अंडा वडूज कठाव निधाल दैवडी मोलाद्राकी देवरा नांदेड फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये विचांचा गडगडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि मित्रांनो सोलापूरकडे बघितला असता सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील सोलापूरमध्ये पावसाचा जोर वाढत आहे तर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर क्लोजपिली जोरदार पाऊस पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस जतसंख मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं असता सांगली जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त आहे तर या ठिकाणी सांगली मालगाव देसिंकुची नागास सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्या चलकरंजी सदलगा शिकाची जतनी मक्सुली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस आणि कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूर ज्योतिबहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोकुड मालकापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी देखील जोर जास्त आहे राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होणे शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता छत्रपती संभाजीनगरकडे आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर या ठिकाणी सेंद्रामडी सी पिपरी काचोडपाचोड जोरदार पाऊस निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर तसंच ढाकेपाल पैठण दईगावणी भक्तापूर क्षेत्राकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते गंगापूर वैजापूरकडे देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर भागाकडे बघितलं असता या ठिकाणी दौलताबाद गुफाय देवगड लातनूर कन्नड अंबाला साईगाव आणि गावच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात फुलं अमरवीरामगाव पिशोरकडे देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदल जोरदार पाऊस होणे शक्यता आहे आणि जालना जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस होऊ शक्य आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितला असता जाफराबाद संभ्रतनगर अस्नाबाद दाभाडी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा बदनापूर जालना गोलाफांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तसंच वडिवोद्रा रामजगाव शिवता सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे रामसगाव शेवता मंगळूर उमापूर सर्व जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे गेवराई बीड माजलगाव हा जो काही परिसर आहे विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आंबेजोगाईकडे देखील जबरदस्त जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये धारूर केज आंबेजोगाई हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस शक्यता आहे आहे येळम चोसाळा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय तसंच या ठिकाणी धाराशिवकडे बघितलं असता येळम चो कळम मासा तारखडबूम येडशी पेठ खामगाव दाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र विजांचा कडकडाट गड़ मध्यम तिभागदल जोरदार पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये बघितला असा लातूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट गड़ राहील मध्यम तिभागदल जोरदार पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतोय लातूर औसानंगाल शवंतपाल उदगीर या काही परिसरामध्ये अहमदपूर बळडापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील परभणीच्या उत्तरेला जोर कमी आहे सेलू पाथरीकडे जोरदार पाऊस तसंच पराळी गंगाखेडकडे मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस नांदेड वगाळा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा कमी आहे मात्र दक्षिण भागाकडे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी लोहाबजोक कवठाणारसिकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे धर्माबाद भोकर जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड आदगाव तामसाकडे जोर कमी आहे हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसाचा जोर थोडा कमी आहे हिंगोलीमध्ये मात्र रात्रीच्या दरम्यान काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील सायं सकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान हिंगोलीमध्ये पावसा जोर वाढत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र